हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. हा माणूस हातात काठी घेऊन तिला म्हणतोय की थुंकी चाट. पण हा सगळा प्रकार काय आहे? हातात काठी घेतलेला हा माणूस आहे कोण? ही तरुणी रडून विनवणी का करतेय? तिनं असा कुठला गुन्हा केलाय की तो तिला इतकी विचित्र किळसवाणी शिक्षा देतोय? हेच या व्हिडिओतनं जाणून घेऊ. तर मंडळी, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती वेगानं व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा संताप झालाय. राग अनावर झालेल्या अनेकांनी या इसमावर कठोरातल्या कठोर कारवाईची मागणीही केली आहे. तुम्हीही यावर तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आता हा सगळा प्रकार सांगतो. तर हातात काठी घेतलेला हा इसम सरपंच आहे. तर तो जिला धमकावतोय, काठीनं फटकावतोय आणि जमिनीवर थुंकून चाटायला सांगतोय, ती तरुणी या सरपंचाच्या नजरेत गुन्हेगार आहे. तिचा गुन्हा फक्त इतकाच आहे की तिनं तिच्या आवडत्या मुलासोबत लग्न केलंय, मंदिरात जाऊन प्रेमविवाह केलाय आणि याची शिक्षा तो तिला देतोय. ही शिक्षा जेव्हा हा सरपंच या तरुणीला देतोय तेव्हा तिचा प्रियकरही तिथेच आहे. या दोघांना झोडलं जात आहे, जमिनीवर थुंकून चाटायला सांगितलं जात आहे आणि लोक याचा व्हिडिओ काढत बसले आहेत. ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधली आहे. बहारीबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाला बुजुर्ग गावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणीनं मंदिरात जाऊन तिच्या प्रियकरासोबत लग्न केल्याचं कळत आहे. माहितीनुसार सरपंच ब्रजेश याने दोघांनाही खोलीत बंद करून मारहाण केली, तिथे तोडफोड केली, तसंच शिवीगाळ केली. त्याच्यातला सैतान इतक्यावरच थांबला नाही तर त्यानं प्रेमी युगुलाला जमिनीवर थुंकून चाटायला लावलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला. लोकांनी पोलिसांना प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि या स्वयंघोषित संस्कृती रक्षक सरपंचाचा बँड वाजला. ब्रिजेश यादव असं या सरपंचाचं नाव आहे. सध्या हे प्रकरण निदर्शनास आल्यानंतर SP ओमवीर सिंग यांनी तपास आणि कारवाईचे आदेश दिलेत. जी माहिती मिळतीये त्यानुसार या निष्ठूर सरपंचाला अटकही झाली आहे आणि पुढची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. पण हा घृणास्पद प्रकार समोर आल्यानंतर अनेकांनी टीका केली आहे, संताप व्यक्त केलाय. प्रेम विवाह केला म्हणून अशी शिक्षा देण्याचा अधिकार याला कुणी दिला असा सवाल लोक विचारतायत. तर काही जण हा व्हिडिओ पाहून तरुणांमध्ये वाढलेल्या प्रेमविवाहाच्या प्रथेवरूनही टीका करतायत. तरुणांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन अशी पावलं उचलू नये असंही मत काहींनी सोशल मीडियावरती व्यक्त केलंय. पण सगळ्यांनीच हा क्रूर सरपंच जो घृणास्पद प्रकार करायला लावतोय त्यावरूनही राग व्यक्त केलाय. त्याला अटक झाली असली तरीही आता कठोरातल्या कठोर शिक्षेची मागणी होतीये. या प्रकारावर तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये लिहा. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण भैया.